उरण येथे राहणाऱ्या रा बावीस वर्ष यशस्वी शिंदे या तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती मध्ये तिच्या शरीरावर वार करून तिची क्रूरपणे हत्या केल्याची बाब समोर आली आहे या निंदनीय कृत्याचे जोरदार पडसाद उमटले असून भाजप नेते आक्रमक झाले आहेत यात सोमवारी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिंदे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आरोपी दाऊद शेखवर ॲट्रोसिटी अंतर्गत देखील गुन्हा दाखल करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून शिंदे कुटुंब यावेळी आमदार महेश उपस्थित होते तसेच रविवारी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनीही शिंदे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि हे गंभीर कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले